लोकांना विश्वासात घेऊन भाजप शिवसेनेने नागरिकांचा केसाने गळा कापलाय. 5 वर्ष देशाचं नंदनवन करता आलं असतं, परंतु हे तर दलाल निघाले. 5 वर्ष त्यांनी अक्षरशः देश विकलाय अशा शब्दात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता विरोधकांवर तोफ डागली आहे. माऊल लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड येथील निगडी जाहीर सभा सुरू आहे. या सभेत भोसले बोलत होते. लोकांनी विश्वास ठेवला की लोकांची चूक झाली, तुम्ही लोकशाहीचे राजे आहात. अनेक वर्षापूर्वी व्यापाऱ्यांचा हेतू घेऊन चिल्लर इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण गुलामगिरीत गेलो. त्यावर पुन्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं की हा देश तुमचा आहे, जमिनी डोंगर कपारी यावर तुमची सत्ता आहे. त्यानंतर स्वराज्याची स्थापना झाली ही छत्रपतींनी एकट्याने नाही केली, तुमच्या पूर्वजांच्या खंबीर साथीवर केली, असं उदयनराजे भोसले म्हणालेत. त्यावेळेस सावरण्याच्या ऐवजी खिल्ली उडवणं हे महत्त्वाचं नसतं, त्या सावरण्याचं काम करावं असतं. ही अपेक्षा माफक अपेक्षा वडीलधारी मंडळींकडनं असती, ही अपेक्षा जनतेकडनं असती. आणि आज त्याकरता मला आनंद होतोय की आज जनता या ठिकाणी पार्थ पवारला सावरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आली आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे पार्थ आज जरी उमेदवार असला तर भविष्यकाळात माझ्या बरोबरीने तो खासदार असणार आहे. एवढा अभिनय तर मी कधी बघितला पण नव्हता. तुम्ही अभिनय करून तुम्ही लोकांच्या अंतःकरणात तर पोचला खरं तरुणांना तुम्ही काय सांगितलं, 2 कोटी तुम्हाला नोकऱ्या देतो. माता भगिनी आणि जे वडीलधारी लोक आहेत त्यांना तुम्ही संपूर्ण सांगितलं की तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करतो हे सांगितलं ना. सगळे ह्या देशातले सगळे सर्व जनतेतले लोकशाहीतले सर्व आपण राजे एक टक लावत त्या रेडिओकडं, ट्रान्झिस्टरकडं, टी व्हीकडं, मग सगळं सोशल मीडियाकडं पाहत होतो ना. काय चुकलं लोकांचं? लोकांनी विश्वास ठेवला हेच चूक झाली का? तुम्हाला वाटलं की आपण फार हुशार झालो काय? केसांनी लोकांचा गळा कापला. अरे वा, ही परत फेड. ज्या लोकांनी तुम्हाला 1-2 नाही बहुमतानी तुम्हाला बहुमत देऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात विराजमान केलं, तुम्ही त्यांना त्या क्षणी ज्या वेळेस तुम्ही विराजमान झाला त्या क्षणी पाठ फिरवली तो मी नव्हेच. काय करायचं त्यांनी? मी तुम्हाला सांगतो काय करायचं. तुम्ही हाताशून चालणार नाही. तुम्ही लोकशाहीतले राजात अनेक वर्षापूर्वी अशीच एक व्यापाराचा हेतू घेऊन एक ईस्ट इंडिया कंपनी, चिल्लर अशी ईस्ट इंडिया कंपनी आली होती या देशामध्ये. त्यांनी एक विचार दिला आणि सगळ्यांना वाटलं. त्यांनी काय विचार दिला? आता फडतो विचार तर कोणी दिला आणि आपण सर्व छाती ठोकपणे असं सांगतो की भारत आपला एवढा मोठा विशाल सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही मिशाला पिळतो आपण असे तलवारी बिलवारी काय? एक विचार दिला आणि सांगितलं की फक्त आम्ही तुमची काळजी घेऊ शकतो आणि आपण मान्य केलं, गुलामगिरीत गेलो. तो विचार, ती सोच, ती महत्वाची असते. पुलवामा हल्ल्यात ज्या स्वतंत्र सैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्याच देशाची 5 वर्षात वाईट अवस्था केली आहे. कोणाचा तरी भाऊ बाप या हल्ल्या शहीद झालाय, ही अवस्था देशाची 5 वर्षात भाजपने केली आहे. मतदाराजाची आम्हाला जाणीव आहे, परंतु भाजपला तुमची व्यक्तिगत किंमत नाही, त्यांना फक्त तुमचं मत हवंय. आम्ही म्हणतो तुमच्यामुळे आम्ही आहोत, भाजपवाले म्हणतात सत्ता आल्यानंतर आमच्यामुळे तुम्ही आहात. हा फरक आमच्यात आणि त्यांच्यात आहे, असंही भोसले यावेळी म्हणालेत. अपेक्षा काय करणार तुम्ही? ते म्हणताना म्हणत होते मन की बात, मनात होत एक मन आहे ना, खायचे दात एक आणि दाखवायचे दुसरे. तस यांचंय मनात सांगताना सांगत होते मन की बात, मनात होत नजर तुमच्या आणि म्हणत होते तुम्ही ऐकत होता मन की बात, पण ते म्हणत होते
ते अलीकडं नवीन माईक्स निघतात ना, इंटरप्रिटेशन काय असतं म्हणजे वेगवेगळ्या भाषांतरमध्ये असतं, ते म्हणते धन की बात, आवाज निघत होता मन की बात, आणि असं सगळं आहे.